एक वेळ आपण समजू ही पुरेशी तर नाहीच, परंतु अशा असणाऱ्या आर्थिक परिस्थितीमध्ये जे काय 11,500 कोटीचं पॅकेज आहे ते मुळात आम्ही पॅकेजवाल्यांना असं बोलणाऱ्यांनीच पॅकेज जाहीर केलंय, किंवा आम्ही घोषणा करणारा मंत्री नाही, त्यांनी पॅकेजची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आता फक्त मदत मिळाली पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे, कारण कोकणला अनुभव वाईट आहे. तौक्ते वादळ असेल, निसर्ग वादळ असेल, यावेळेला जी मदत जाहीर झाली त्यापैकी 60% लोकांना मदतच मिळाली नाही. हा विरोधी पक्षनेता म्हणून माझा आरोप आहे. तशा प्रकारचा अनेक वर्तमानपत्रात चॅनलमध्ये लोकांच्या रिॲक्शन्स आल्यात. मला वाटतं 11,500 कोटी आहेत ते शेतकऱ्यांना गेले पाहिजे, व्यापाऱ्यांना गेले पाहिजे, ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना गेले पाहिजेत. नाहीतर यातले पैसे रस्त्यावर पुलावर कंत्राटदारांसाठी बिलाची व्यवस्था होऊ नये, जी मागच्या पॅकेजमध्ये झाली त्याच्यामध्ये रस्ते पूल ह्यांची डागडू. बाजूला विरोधी पक्षनेत्यांना त्या ठिकाणी बंगले मिळत नाही, दिलेला बंगला दोनदा तीनदा काढून घेता, आणि पुन्हा हे असणारे बंगले किंवा जागा जर आपण आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना दिसत असाल तर त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून चोचले पुरवण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांचं होतंय. ज्यावेळेला रावसाहेब दानवे हे एका बंगल्यात राहत होते त्यावेळेला आपणही प्रसारमाध्यमांनी झोड उठवली होती. दुर्दैवाने अशा प्रकारची झोड उठवतानाही कोण दिसत नाही. असो, चॅनलचा अधिकार आहे, सरकार म्हणून त्यांचा अधिकार आहे, सूड भावनेनं सरकार विरोधकांना वागवतंय, परंतु त्या ठिकाणी आपल्या लोकांचे चोचले पुरवण्याचं काम सुरू आहे. जी आणि यांच्यासाठी खर्च केला गेला 50% जास्त, जो थेट शेतकरी व्यापारी किंवा ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेत त्यांना उपयोग झाला नाही, तसं होता कामा नये.